या संदर्भात डीसीना भेटण्यासाठी आलो होतो. या निवडणुकीचे सर्व जे कागदपत्र आहेत, नॉमिनेशन भरणं वगैरे इतर गोष्टी आहेत, त्या फक्त कन्नड भाषेमध्येच मिळत आहेत. या शहरामध्ये अनेक वर्ष सगळ्यांना माहिती आहे की मराठी कन्नड बरोबर मराठी भाषा ही फार महत्त्वाची आहे आणि सर्व जे उमेदवार अर्ज करणारे आहेत ते सगळे मराठी भाषेत आहेत, त्यामुळे त्यांना कन्नड भाषेतला अर्ज तुम्ही दिल्यानंतर त्यांना तो भरणं कठीण आहे. आणि अशा वेळेला सरकार उत्तर देते की तुम्ही कोणाकडे जर भरून घ्या तर कन्नड माणूस काय लिहितो हे जर त्या उमेदवाराला कळालं नाही तर उमेदवाराचं नाव लिहिताना जरी थोडा फरक झाला तर ती तो अर्ज रहित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ही सारी समस्या डीसीसमोर मांडावी, जिल्हाधिकाऱ्यांना समजावून सांगावं. निवडणूक घेण्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे, तुम्ही कन्नड भाषेमध्ये द्या जरूर द्या, तर त्याच्याबरोबर या लोकांना समजते ती भाषा मराठी किंवा इंग्रजीमध्ये द्या की जी आपल्याला वाचायला येईल. त्या दृष्टीनं आम्ही सरकारला निवेदन दिलं आणि या सध्या संदर्भात वेगवेगळ्या वेळेला सरकारचीही अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यांची सर्क्युलर्स आहेत की या भागात असणाऱ्या लोकांना सोयीचं जाईल अशा तऱ्हेचा राज्यकारभार करावा आणि त्यांना त्यांच्या भाषेतील कागदपत्र उपलब्ध करावेत. या साऱ्या नियमांचा आणि घटनेचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे त्या निवेदनामध्ये. आणि मला वाटते की सरकारनं लोकशाही प्रक्रिया चालू करताना लोकांना जे उपयुक्त होईल ते काम करावं म्हणून त्यांना मराठीमध्ये आणि त्याच्याबरोबर कन्नडबरोबरच मराठी आणि इंग्रजीमध्ये या दोन तिन्ही भाषेमध्ये कागदपत्र उपलब्ध करावी हे त्या अर्जात लिहिलेलं. तर आता 45+ निवडून आणण्यासाठी आम्ही मराठी एकीकरण समितीतर्फे मिशन चालू केलेलं आहे, त्याच्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ याबद्दल तीन मात्र शंका नाही. पण गव्हर्नमेंटनं अशा प्रकारच्या अडचणी निर्माण करून फॉर्म भरतानाच काही जणांची रिजेक्ट होतील याच्यासाठी प्रयत्न करणंही चुकीचं आहे, कारण आत्तापर्यंतच्या सर्व इलेक्शनमध्ये तिन्ही भाषेमध्ये नॉमिनेशन फॉर्म, विड्रॉ फॉर्म, सर्व कागदपत्र ही तिन्ही भाषेमध्ये दिलेली आहेत. पण दुर्दैवानं कालपासून नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत फक्त कन्नडामध्ये फॉर्म दिलेले आहेत आणि तिथं तक्रार केली तर त्यांनी सांगतात तुम्ही कन्नडा येणाऱ्या माणसाकडे भरून घ्या. अरे बाबा, त्या माणसाने चूक केली त्याला जबाबदार कोण? कारण मायनर मिस्टेक जरी झाली तरी तो फॉर्म रिजेक्ट होतो. त्याच्यासाठी आम्ही डीसीना आज निवेदन दिलेलं आहे आणि उद्यापासून ताबडतोब मराठी, कन्नडा, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये नॉमिनेशन फॉर्म, विड्रॉ फॉर्म, इलेक्शनला लागणारी सर्व कागदपत्रं ही उपलब्ध करावीत अशी त्यांना विनंती केलेली आहे. कॅम्पेनला कोणकोण येणार महाराष्ट्र? आत्तापर्यंत बेळगावच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोक उपलब्ध झालेले आहेत, परंतु यावेळेला कोरोनामुळे असलेली परिस्थिती, इथली नियमावली, या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही जास्तीत जास्त प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी बोलवण्याचे प्रयत्न करू करतात. The candidate will not be able to rectify it in time. So we request you, please guide.